या YouTube चैनल वर काइन मास्टर ऐप शैक्षणिक व ऑनलाइन ट्रिक्स बद्दल वीडियो मिळतील त्यासाठी मित्रांनो सब्सक्राइब करा व त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे वीडियो आपल्यापर्यंत पोहोचतील। शाळेतील मुलांसाठी भाषण व निबंध लेखन तयारी करून घेण्यासाठी हे छोटे छोटे आणि अगदी सोपे निबंध आपणास उपयुक्त ठरतील। निबंधातील जे प्रकार आहेत त्यातील चरित्रात्मक निबंध आपण पाहणार आहोत। या अगोदरचे सर्व निबंध प्रकार आपण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तेथून पहा। या व्हिडिओ मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सरदार वल्लभभाई पटेल उर्फ लोहपुरुष या थोर महापुरुषाबद्दल माहिती पाहणार आहोत। भारतीय पोलादी पुरुष म्हणून ज्यांची खाती अजरामर आहे असे थोर महात्मे सरदार वल्लभभाई पटेल यांना भारतीय नागरिक कधीही विसरणार नाहीत। सरदारांचा कणखरपणा दीपपणा हा त्यांच्या वर्तनातूनच दिसून येत होता। एकदा काय झाले त्यांच्या काखेमध्ये आलेल्या गळू चटका देणाऱ्या तप्त लाल सळेने चटका द्यायचा होता आणि मग त्यांना वाईट वाटत होते। अशा प्रसंगी वल्लभभाई पटेल यांनी स्वतः सळे घेऊन चटका दिला। अशा धिटाईतूनच ते पुढे शिक्षणात सुद्धा चमकले। त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले, बॅरिस्टर झाले, ख्यातनाम वकील म्हणून सुद्धा नाम कमावले। स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि कराची काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष पोलादी पुरुष वल्लभभाई पटेल यांचा जन्म गुजरात मधील नडियाद येथे 31 ऑक्टोबर 1875 साली झाला। लहानपणापासूनच संघटन कौशल्य असणाऱ्या पटेल यांना साहस आणि राष्ट्रभक्ती त्यांच्या वडिलांकडून पिढीजात मिळाली होती। त्यांचे वडील जवेरभाई राणी लक्ष्मीबाई यांच्याबरोबर स्वातंत्र्याची पहिली लढाई लढले होते। आपण निबंध लिहून घेऊ शकता यासाठी थोडा वेळ पण दिला आहे। वल्लभभाई पटेल उच्च शिक्षणासाठी 1910 साली इंग्लंडला गेले। 1913 मध्ये त्यांनी वकिली सुरुवात केली। गांधीजींनी केलेल्या आवाहनाने 1917 मध्ये ते गुजरात सभेचे सचिव या नात्याने स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय झाले। 1918 मधील खेडा सत्याग्रहात गांधीजींचे जवळचे सहकारी म्हणून ते कार्यरत झाले आणि त्यांनी आपल्या वकिलीला रामराम ठोकला। वल्लभभाई पटेल यांनी 1928 मधील बारडोली तालुक्यातील कर आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले। येथून त्यांना सरदार ही उपाधी मिळाली। मिठाच्या सत्याग्रहात पकडले जाणारे ते एक प्रमुख राष्ट्रीय नेते होते। त्यांच्या अध्यक्षतेखाली कराची अमधील काँग्रेस अधिवेशनात गांधी आयर्विन करार मांडला। पटेल यांनी तीव्रपणे स्वातंत्र्यासाठी आवाज उठवल्याने ते जानेवारी 1932 ते 1933 पर्यंत गांधीजीसह 16 महिने एरवडा जेलमध्ये राहिले। यानंतर 1 वर्षासाठी ते नाशिकच्या तुरुंगात सुद्धा राहिले। 1940 वैयक्तिक सत्याग्रहात त्यांना पुन्हा अटक झाली। स्वातंत्र्याच्या आंदोलनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सरदार यांना देश स्वातंत्र्य झाल्यानंतर गृहमंत्री पद देण्यात आले। भारतात सामील होण्यास नकार देणाऱ्या संस्थानांवर सैनिक कारवाई करून त्यांनी आपल्यातील पोलादी पुरुष दाखवून दिला। 15 डिसेंबर 1950 रोजी त्यांचा मृत्यू झाला। सरदार पटेल यांना मृत्यूनंतर भारतरत्न पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले। याबद्दल सुद्धा व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथून पहा। बहुसंख्याक आपली जबाबदारी ओळखत नसतील तर हे देशाचे दुर्भाग्यच असेल। जर मी अल्पसंख्याक समुदायाचा असतो तर हे विसरून गेलो असतो की मी अल्पसंख्याक आहे। हे त्यांचे प्रसिद्ध वाक्य आहे। देशाची एकता आणि स्वातंत्र्याचे रक्षण त्यांचे जीवनाचे लक्ष होते। नाविकांच्या विद्रोहाला देखील त्यांनीच इशारा देऊन शांत केले। घटनासभेत देखील देशाची एकता भंग पाहू नये याची दक्षता सरदार वल्लभभाई पटेल यांनी घेतली। आपण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा। देशाच्या एकतेसाठीच हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आला। याबरोबर सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करून लयास गेलेले वैभव सुद्धा त्यांनी पुन्हा मिळवून देण्याचे कार्य केले। अशा प्रकारे हे होते आपले सरदार वल्लभभाई पटेल लोहपुरुष। त्यांची आज जयंती आहे, त्यांना शुभेच्छा। शालेय निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेबद्दल या व्हिडिओतून आपल्यास नक्कीच माहिती मिळाली असेल। सबस्क्राईब करा। या नंतरचे सुद्धा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तेथून पहा। नवीन नवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील।